नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पोद्दार तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत सावळजमध्ये. सावळज हे अग्रणी नदीच्या काठी वसलेलं गाव आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये हे गाव येतं. आज आपण या गावामधील सावळसिद्ध मंदिर म्हणजेच सिद्धेश्वर मंदिराची माहिती घेणार आहोत. माझ्या पाठीमागे मंदिर बघू शकता, फार पुरातन असं मंदिर आहे आणि भव्य असं मंदिर आहे. चला तर मग या मंदिराची माहिती घेऊ. मंदिर बघू शकता, भव्य असं मंदिर आहे. मंदिराच्या सभोवताली तटबंदी आहे, चारही बाजूने तटबंदी दिसते आपल्याला. मंदिरासमोर या ठिकाणी नाना महाराज यांची संजीवन समाधी आहे, तसेच या ठिकाणी पावतका आहेत आणि इथे एक विरगळ ठेवलेली आहे. हा मुख्य प्रवेशद्वार, प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला नगारखाना आहे, तसेच समोरच्या बाजूला दोन द्वारपाल म्हणजेच जय आणि विजय यांच्या मूर्त्या बघू शकता. तसेच या प्रवेशद्वारावरती दोन व्यालशिल्प आहेत, हे दोन व्यालशिल्प बघू शकता. तसेच मित्रांनो, या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला नग्नमूर्त्या आहेत, या नग्नमूर्त्या बघू शकता. साधारण 12व्या ते 13व्या शतकातले हे मंदिर आहे. नगारखान्याचा जीर्णोद्धार 80च्या काळात केलेला आहे. या ठिकाणी सणाचा उल्लेख केलेला आहे. या तटबंदीमध्ये या ठिकाणी एक होल ठेवलेला आहे. या होलामधून आत पाहिलं तर डायरेक्ट आपल्याला गर्भगृहातील मूर्ती दिसते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथून तुम्ही दर्शन घेऊ शकता. ज्यांना बाहेरून दर्शन घ्यायचं आहे ते इथून दर्शन घेऊ शकतात. खूप चांगल्या प्रकारे हे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. हा प्रवेशद्वाराचा आतला भाग. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला अशा प्रकारे दोन देवड्या आहेत. फार पुरातन असं हे मंदिर आहे, परंतु या मंदिराचं वेळोवेळी जीर्णोद्धाराचं काम झालेलं आहे. हा लाकडी मंडप बघू शकता. हा मंडप 1857 ते 1858 साली बांधलेला आहे. त्याच्यानंतर हा दगडी सभा मंडप आणि समोरच्या बाजूला शिखर बघू शकता. शिखराचा जीर्णोद्धारसुद्धा अलीकडच्याच काळात झालेला आहे. हा लाकडी मंडप बघण्यासारखा आहे. सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी एक घोड्याची मूर्ती बघू शकता. तसेच इथे चांदीची पावलं आहेत. तसेच या ठिकाणी एक पुरातन दगडी दीपमाळ आहे. या घोड्याच्या मूर्तीच्या खालच्या बाजूला एक पुरातन मूर्ती आहे. किती सुंदर हा मंडप बांधलेला आहे बघू शकता. लाकडांवर केलेली कलाकुसर बघण्यासारखी आहे. दोन मजली हा मंडप आहे. हा मंडप कोणी बांधलेला आहे त्याचाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. भीमराव धोंडी सुतार यांनी या मंडपाचे बांधकाम केलेलं आहे. तसेच हा मंडप कोणत्या साली बांधलेला आहे त्याचाही उल्लेख या ठिकाणी आहे. 1857 ते 1858 साली या मंडपाचं बांधकाम केलेलं आहे. लाकडी मंडपानंतर हा दगडी सभा मंडप आहे. या सभा मंडपाचा जीर्णोद्धार अलीकडच्याच काळात झालेला आहे. गर्भगृहाचा भाग थोडासा उंच आहे, इथून काही पायऱ्या लागतात. कासवाचे शिल्प, या ठिकाणी एक नागाचे शिल्प बघू शकता. या देवस्थानची पालखी. मित्रांनो, हे चित्र 1975 साली रेखाटलेले आहे. किती सुंदर चित्र आहे बघू शकता. आणि हे गणपतीचं चित्र 1974 साली रेखाटलेले आहे. आतल्या बाजूला अंतराळ आहे आणि त्याच्यानंतर गर्भगृह आहे. हा अंतराळाचा प्रवेशद्वार बघू शकता. या ठिकाणी दगडी चौकट आहे. मित्रांनो, हे संपूर्ण दगडी बांधकामच आहे, याच्यावरती नंतर गेलावा केलेला आहे. आता आपण अंतराळामध्ये आलेलो आहोत. हा अंतराळ बघू शकता. या ठिकाणी नारळ फोडण्याची व्यवस्था आहे. इथे एक रांजण ठेवलेलं आहे. या रांजणामध्ये अंगारा ठेवला जातो. हा गर्भगृहाचा प्रवेशद्वार. प्रवेशद्वारावरती पितळेचे आवरण बसवलेले आहे आणि इकडच्या बाजूला एक खोली आहे. या खोलीमध्ये या देवाची गादी आहे.
या ठिकाणी सावळ सिद्धांची एक सुंदर अशी मूर्ती आहे, यांना सिद्धेश्वर सुद्धा म्हणतात. मित्रांनो, वास्तविक ही मारुतीची मूर्ती आहे. सावळ सिद्ध म्हणजे सिद्धनाथ किंवा काळभैरवनाथ नसून मारुतीच आहे. सावळज या गावाच्या नावावरून या देवाला सावळ सिद्ध म्हटलं जातं. इकडे गणपतीची एक मूर्ती आहे, इकडे छोटी लक्ष्मीची मूर्ती आहे, एक शिवपिंड आणि ही हनुमानाची मूर्ती. मित्रांनो, या गर्भगृहाच्या छतावरती बघू शकता किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. मुख्य मंदिराजवळ अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत. हे दत्तांचं मंदिर आहे. दत्तांची मूर्ती इथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे सुद्धा पाण्याची व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते. इकडे सुद्धा काही मंदिर आहेत. हे हनुमानाचं मंदिर आहे, हे गणपतीचं मंदिर आहे आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. सर्वप्रथम आपण हनुमानाचं दर्शन घेऊया. पुरातन अशी मूर्ती आहे, याच्यावरती रंगकाम किती सुंदर केलेलं आहे बघू शकता. आणि या मुख्य मूर्तीच्या दोन्ही बाजूला छोट्या हनुमानाच्या मूर्त्या आहेत. आता आपण गणपतीचं दर्शन घेऊ. आणि हे विठ्ठल आणि रुक्मिणी यांचं मंदिर. या ठिकाणी एक तुळशी वृंदावन आहे. इकडे असलेल्या या खोलीमध्ये या देवस्थानचं साहित्य ठेवलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता इथे काही प्राण्यांच्या लाकडी मूर्त्या आहेत. दसऱ्यावेळी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांच्या पूजा बांधल्या जातात आणि या त्या मूर्त्या आहेत. या पिंपळाच्या झाडाखाली शनी देवस्थान आहे. या ठिकाणी काही पुरातन विरघळी आणि मूर्त्या आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी विरघळ बघू शकता. पूर्वी गावातील वीराला युद्धामध्ये मरण आल्यानंतर त्याच्या स्मृतीसाठी जी शिळा उभी केली जाते त्याला विरघळ म्हणतात. या विरघळीवरती युद्धप्रसंग दाखवलेला आहे. खालच्या भागामध्ये बघू शकता युद्धाचा प्रसंग आहे. मध्यस्थानी वीर आहे आणि दोन्ही बाजूला त्याचे शत्रू आहेत. शत्रूंसोबत तो लढत आहे असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. या युद्धामध्ये वीराला मरण आलेलं आहे आणि त्याच्या मृत्यूनंतर अप्सरा त्याला स्वर्गात नेत असल्याचं दाखवलेलं आहे. मध्यस्थानी वीर आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला अप्सरा आहेत. याला स्वर्गारोहण म्हणतात आणि वरच्या भागामध्ये स्वर्गप्राप्ती दाखवलेली आहे. वीराला स्वर्गप्राप्ती झालेली आहे. स्वर्गात पोहोचल्यानंतर तो शिवपिंडीची पूजा करत आहे. त्याच्यासमोर पुरोहित आहे आणि वरती कलश आहे. कलश म्हणजे मोक्षप्राप्ती. ही भैरवाची मूर्ती आहे. फार पुरातन अशी ही मूर्ती आहे. इथेसुद्धा एक विरघळ आहे. इथेसुद्धा तसाच प्रसंग आहे. खालच्या भागामध्ये युद्धप्रसंग आहे. त्याच्यावरच्या भागामध्ये स्वर्गारोहण, त्याच्यावरच्या भागामध्ये स्वर्गप्राप्ती. हा एक पुरातन शिलालेख आहे. याच्यावरती हळले कन्नड लिपीमध्ये काही लेख दिलेला आहे. काळाच्या ओघामध्ये अक्षर पुसट झालेले आहेत. वरच्या बाजूला गायीचे शिल्प आहे. तसेच वासरूचे शिल्पसुद्धा बघू शकता. इथेसुद्धा एक पुरातन मूर्ती आहे, परंतु जीर्णावस्थेत असल्यामुळे ओळखणं कठीण आहे. इकडे दगडी पावलं आहेत आणि हे एका मूर्तीचे शिर आहे. शिखरावरती विविध देवी देवतांच्या तसेच साधू संतांच्या मूर्त्या आहेत. या मंदिराच्या पाठीमागच्या भागात पुरातन मंदिराचे काही अवशेष आपल्याला दिसून येतात. हा दगडी स्तंभ आहे. हा शिवपिंडेसारखा काही भाग दिसतोय आपल्याला. दगडी पावले आहेत. या दगडी अवशेषावरती कीर्तिमुख बघू शकता. ही पुरातन विरघळ. या विरघळीचा थोडासा खालचा आणि वरचा भाग तुटलेला आहे. या ठिकाणी आपल्याला युद्धप्रसंग दिसत आहे आणि हे स्वर्गारोहण दाखवलेलं आहे. पाठीमागच्या बाजूला एक गोमुख आहे. खालच्या बाजूला एक सिमेंट काँक्रीटचं एक भांड तयार केलेलं आहे. मंदिराच्या मागच्या भागामध्ये अशा प्रकारे बगीचा तयार केलेला आहे. तर हा लाकडी मंडपाचा वरचा भाग आहे. सावळ सिद्ध म्हणजेच सिद्धेश्वर हे या गावचं ग्रामदैवत आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथला दसरा.
इथे खूप मोठ्या स्वरूपात दसरा साजरा केला जातो. दसऱ्यावेळी या ठिकाणी 8 दिवस कीर्तन, भजन वगैरे अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यावेळी आजूबाजूच्या गावातून असंख्य भाविक या ठिकाणी येत असतात. यात्रेचं म्हणाल तर या ठिकाणी श्रावणामध्ये यात्रा भरते, यात्रेवेळीसुद्धा मोठी गर्दी असते. मित्रांनो, या गावाच्या नावाबद्दल मला एक इंटरेस्टिंग माहिती मिळाली. या गावामधून अग्रणी नदी 6 वेळा वळण घेत जाते, त्याच्यामुळे या गावाला सावळच हे नाव पडलेलं आहे असं ग्रामस्थ सांगतात. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे. भेटूया आणखी एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.